नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चैनल साइंस एंड एजुकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। बीएड कॅपराउंड 2023 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत। विद्यार्थी मित्रों, आपणास माहित आहे आपले नवीन रजिस्ट्रेशन्स म्हणजे नाव नोंदणी सुरू झालेली आहे। तर सायंकाळच्या अपडेटमध्ये आपण पाहत आहात की जवळपास 4500 टप्पा रजिस्ट्रेशनचा पार झालेला आहे। आपण रजिस्ट्रेशन्स केलेच असतील विद्यार्थी मित्रों, जर केलं नसतील तर हा व्हिडिओ खास आपल्यासाठी। तर चला पाहूया काय म्हणते अपडेट। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा। तर चला, यासाठी आपल्याला जावं लागेल सीईटी सेलच्या वेबसाईटवरती, जी की ctcell.mahacity.org अशी आहे, किंवा बीएड कॅप 2023 किंवा सीईटी सेल 2023 असं जरी आपण टाईप केलं तरी आपण त्या वेबपेजवरती पोहोचतो। तर चला पाहूया आपली अपडेट। विद्यार्थी मित्रों, सीईटी सेल असं टाईप करून आपण इथे पोहोचला आहोत। तर आपण इथे पाहू शकता 2023 हे पोर्टल आहे। तसंच वरती स्क्रॉल केल्यानंतर आपल्याला सीईटी सेलचा लोगो व कोटेशन पाहायला मिळतं, यावरून आपल्याला कळतं की आपण करेक्ट वेबसाईटवरती आलो आहोत। त्यानंतर विद्यार्थी मित्रों, क्लिक हिअर फॉर सीईटी एक्झाम पोर्टल 2023-24 याला आपल्याला क्लिक करायचं आहे। त्याला क्लिक करताच आपण त्या पेजवरती पोहोचतो। विद्यार्थी मित्रों, वरती स्क्रॉल केल्यानंतर आपल्याला विविध फ्लॅश इथे पाहायला मिळतात। तसेच अजून एक अपडेट म्हणजे आपण मोबाईल ॲप जे आहे आपलं सीईटी सेलचं तेही डाउनलोड करून घेतलंच असेल विद्यार्थी मित्रों, त्यामधूनही आपल्याला कॅपराउंड आपला रन करता येतो, चालवता येतो। त्यानंतर वरती स्क्रॉल करायचं आहे आपल्याला, म्हणजेच आपल्याला बीएड न्यू यावरती क्लिक करायचं आहे। विद्यार्थी मित्रों, त्यावरती क्लिक करताच आपल्याला एक रनिंग नोटिफिकेशन पाहता येतं, जे ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे। कॅप रजिस्ट्रेशन हॅज बीन स्टार्टेड, कॉलेज ऑप्शन्स फॉर्म विल बी अवेलेबल लेटर। तर सध्या कॅप रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे विद्यार्थी मित्रों, आणि रजिस्ट्रेशन्स लवकर आपले ऑप्शन रजिस्ट्रेशन्स किंवा ऑप्शन फॉर्म लवकरच आपल्याला अवेलेबल होतील। तर आपण इथे पाहू शकता न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन हे आपल्याला पाहायला मिळतं आहे। अजून ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाही आहे विद्यार्थी मित्रों, त्यांनी न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनला क्लिक करायचं आहे। आणि ज्यांनी आज रजिस्ट्रेशन केलं असेल फक्त त्यांनीच, पुन्हा जर त्यांना लॉग इन करायचं असेल तरच लॉग इनला क्लिक करायचं आहे, अन्यथा लॉग इनला क्लिक करून लॉग इन होत नाही हे लक्षात घ्या। कारण आपण रजिस्ट्रेशनच जर केलं नसेल तर लॉग इन व्यर्थ आहे, तर रजिस्ट्रेशनच्या अगोदर लॉग इन होणार नाही ही बाब आपण लक्षात घ्या। तर विद्यार्थी मित्रों, येथे खाली आपल्याला दुसरी जी बाब पाहायची ती म्हणजेच आपले रजिस्ट्रेशन्स किती झालेले आहेत, जे अपडेट पाहण्यासाठी आपण इथपर्यंत आलो आहोत। तर विद्यार्थी मित्रों, मगाशी 4500 एवढे रजिस्ट्रेशन झाले होते, तर ते आता तब्बल 223 वाढले आहेत, म्हणजेच 4723 रजिस्ट्रेशन्स या घडीला आपल्याला झालेले पाहायला मिळत आहेत। पैकी विद्यार्थी मित्रों, बऱ्याच विद्यार्थी बंधू भगिनींनी फॉर्मसुद्धा लॉक केलेले आहेत। तर आपले फॉर्म लॉक करायचं, आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे की आपण सर्व दिलेले डॉक्युमेंट्स करेक्ट आहेत। तर 1267 इतके फॉर्म लॉक झालेले आहेत। त्यानंतर ॲप्लिकेशन्स व्हेरीफाईड, पैकी 122 जणांनी ॲप्लिकेशन क्लिअर केलेत, व्हेरीफाय केलेत। आणि बाकीचे ऑप्शन्स विद्यार्थी मित्रों, जेव्हा आपले कॅपराउंड पूर्ण फॉर्ममध्ये येईल, पूर्ण बाबी त्याच्या सुरू होतील, त्यावेळेस आपल्याला हे अंक ह्यामध्ये भरलेले पाहायला मिळतील। अजून आपले अप्रूव्ह कॉलेजेसची यादी येणं बाकी आहे। सध्या आपण फक्त रजिस्ट्रेशन करत आहोत ही गोष्ट आपण लक्षात घ्यावी, म्हणजेच फक्त न्यू रजिस्ट्रेशन कॅरी बॅक, न्यू रजिस्ट्रेशन कॅरिंग टॅब आपल्याला पाहायला मिळत आहे विद्यार्थी मित्रों। यात न्यू रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला त्याला क्लिक करून येथे हॅव यू अपियर्ड फॉर महासीईटी 2023 याला आपल्याला यस म्हणायचं आहे। यस म्हणलं तरच आपल्याला पुढे जाता येते। यसला आपण क्लिक करताच विद्यार्थी मित्रों, येथे परत दोन ऑप्शन आपल्याला आलेले पाहायला मिळतात, ते म्हणजेच आपले सीईटीचं रजिस्ट्रेशन नंबर। विद्यार्थी मित्रों, रजिस्ट्रेशन नंबर म्हणजेच आपला ॲप्लिकेशन नंबर, जो आपल्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये राईट साईडला आपल्याला कॉलममध्ये खाली पाहायला मिळतो। तर विद्यार्थी मित्रों, ॲप्लिकेशन नंबर आपल्याला इथे इनरॉल करायचा आहे, आणि रोल नंबर ज्याला आपण सीट नंबर असंही म्हणतो, तर लेफ्ट साईडला वरती रोल नंबर आपल्याला पाहायला मिळेल,
आणि राईट साईडला विद्यार्थी मित्रो दोन तीन ओळी सोडल्यानंतर खालच्या कॉलममध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर म्हणजेच ॲप्लिकेशन नंबर पाहायला मिळेल. तर ॲप्लिकेशन नंबर टाकल्यानंतर म्हणजेच रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर व रोल नंबर टाकल्यानंतर आपल्याला चेक सी ई टी डिटेल्स याला क्लिक करायचं आहे. विद्यार्थी मित्रो त्याला क्लिक करताच आपली माहिती तिथं आपल्याला आलेली पाहायला मिळेल आणि तिथे माहिती भरून मग आपल्याला पुढे काय करायचं आहे, पुढील कार्यवाही करायची आहे. अशा प्रकारे आपल्याला न्यू रजिस्ट्रेशन्सला इनरॉल करता येते. विद्यार्थी मित्रो अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला लिंक रहा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.